सर्वांना माझा नमस्कार। मी शारदा चंद्रशेखर तिमांडे, मुक्काम शेगाव, तालुका समुद्रपूर, जिल्हा वर्धा। मी RCF सहायक कृषी अधिकारी महाराष्ट्र यांच्यातर्फे राष्ट्रीय खरीप हंगाम वीज प्रक्रिया स्पर्धेमध्ये भाग घेतलाय आणि आज आपण सहकार्याने राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड मुंबई यांच्या वतीने RCF बायोलॉजीचं आपण आज बीज प्रक्रिया करणार आहोत। त्यासाठी मी तूर हे बियाणे निवडले आहे। सर्वप्रथम आपण हातामध्ये हँड ग्लोव्ज घालून घ्यायचे। आपण 1 किलो बियाणे हे निवडलेले आहे। याच्यामध्ये आपल्याला 25 ml हे बायोला RCF बायोला घ्यायचं आहे। असं ह्या मापाने आपल्याला 25 ml पर्यंत RCF बायोला टाकायचं आहे याच्यामध्ये। याच्यामध्ये असं मिक्स केल्यानंतर हळूवारपणे आपण आपल्या बियाण्याला चोळून घ्यायचं आहे आणि बियाण्याला चोळल्यानंतर हे आपल्याला 1 तासापर्यंत आपल्याला सावलीमध्ये सुकवायचं आहे। आणि हे बीज प्रक्रिया केल्यानंतर काय होतं की आपल्या जे आपले रोपं असतात ते त्यांची उगवण क्षमता चांगली असते। आपल्याला तसंच आपल्याला इतर किडीपासून त्याचा बचाव करता येतो। आपल्या जमिनीमध्ये जे आपले लपलेले जे आपले खतं वगैरे आहेत ते त्या मुळाद्वारे आणि पांढऱ्या मुळांची वाढ छान होतात। त्याच्यामुळे आपल्या बियाण्याला खत रोपांना आपल्या उत्पन्नाला आणि आपल्या झाडांना त्याचं चांगलं खताचा पुरवठा वगैरे आपल्या जमिनीतूनच आपोआप होऊ शकतो। तरी सर्व शेतकरी बंधूंना माझी ही विनंती आहे की आपण सर्वांनी RCF बायोला हे बियाण्याला लावण्यासाठी वापरावे ही विनंती। धन्यवाद।